नमस्कार, आरोग्य चॅनलवर आपले स्वागत आहे. आज जास्तीत जास्त लोकांना मोबाईलचा वापर करताना आपण पाहतो, मग तो बोलण्यासाठी असेल, करमणुकीसाठी असेल किंवा मग कामासाठी असेल. पण मोबाईल फोनचा वापर खूपच वाढलेला आहे. मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे शरीरावर कोणकोणते परिणाम होतात हे आज आपण पाहूया. अशी आरोग्यविषयक माहिती पाहण्यासाठी आरोग्य चॅनल सबस्क्राइब नक्की करा. सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल बटणावर क्लिक करा. हे पूर्णतः फ्री आहे. नंतर जी घंटी दिसेल तिला सुद्धा प्रेस करा नोटिफिकेशनसाठी. टेक्स्ट क्लॉक. सतत मोबाईलवर टाईप केल्यामुळे, काही ना काही पाहत बसल्यामुळे, तसेच मोबाईलवर गेम खेळल्यामुळे आपल्या बोटांचा वापर वाढतो, ज्यामुळे बोटे दुखणे तसेच बोटामध्ये क्रॅम्स येणे हा त्रास होतो. याच कंडिशनला टेक्स्ट क्लॉ असे म्हटले जाते. सेल फोन एल्बो. या कंडिशन मध्ये काय होते पहा. त्यावेळी तुम्ही मोबाईल वापरताना जास्त वेळ कोपर दुमडता, त्यावेळी तुमच्या रिंग फिंगर आणि पिंकी फिंगर्स मध्ये मुंग्या येतात. या कंडिशन मध्ये हातातील शिरांवर ताण येतो, त्यामुळे सेल फोन एल्बो हा त्रास उद्भवतो. कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम. जास्त वेळ सतत मोबाईल मध्ये SMS किंवा ट्विट्स वाचल्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण येतो, काही वेळेस पुसट दिसू लागते आणि मानेचे स्नायू सुद्धा दुखतात, ज्यामुळे डोकेदुखी उद्भवते. ही कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची लक्षणे आहेत. आय पोस्चर अँड टेक्स्ट नेक. जास्त वेळ तासन तास मोबाईल वापरल्यामुळे मानेचे स्नायू व पाठीचे स्नायू दुखू लागतात. याच कंडिशनला आय पोस्चर अँड टेक्स्ट नेक असे म्हणतात. मोफोबिया. नोमोफोबिया म्हणजेच नो मोबाईल फोन फोबिया. फोबिया म्हणजेच भीती वाटणे. या कंडिशन मध्ये काय होतं तर जास्त वेळ जर मोबाईल जवळ नसेल तर व्यक्तीला घाबरल्यासारखे वाटते. मोबाईल वापरला नाही किंवा मोबाईल हरवला असल्यास नेगेटिव्ह फिजिकल सिम्पटम्स येऊ लागतात. ही लक्षणे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आढळतात. फॅन्टम पॉकेट व्हायब्रेशन सिंड्रोम. यामध्ये मोबाईल फोन जेव्हा पॉकेटमध्ये असतो त्यावेळी मध्ये मध्ये व्हायब्रेट झाल्यासारखे वाटत राहते. तुम्हाला मेसेज जरी नाही आला तरी असा भास होत राहतो. हा प्रॉब्लेम कॉलेजमध्ये असणाऱ्या मुलामुलीमध्ये जास्त आढळतो. तर हे होते मोबाईल फोनच्या अतिवापराचे परिणाम. म्हणून मोबाईलचा अतिवापर टाळा आणि मोबाईल वापरताना मध्ये मध्ये थोडा गॅप घेत चला.